परदेसी यांच्या शुभ हस्ते, प्रवीण टेंबे एक उत्कृष्ट समालोचक आणि ज्यांना बाईक मिळाली आपल्या स्वप्नामध्ये, आपल्या या टेनिस क्रिकेटच्या समालोचन क्षेत्रामध्ये त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. उत्साटने मैदानावर अगदी लकी ड्रॉची बाईक त्यांनी पटकावली. त्यानंतर पुढील सन्मान केला जाईल आमच्या गावचे समालोचक. खरं तर 3 दिवस त्यांनी देखील खूप मेहनत घेतली या स्पर्धेसाठी, घरच्या स्पर्धेसाठी, असे संदीपन केनी भूमिपुत्र समालोचक. गावची स्पर्धा म्हटली तर आपल्या भूमिपुत्रांना प्राधान्य द्या मित्रांनो. आणि अशाच पद्धतीनं सुनील स्पोर्ट्स चिंचवडा टीमनं संदीपन केनीला या ठिकाणी संधी दिली आहे. यस, थँक्यू. यानंतर सन्मान करूया 40+ मास्टर समालोचक रिवॉल म्हात्रे सर ओवले यांचा सन्मान केला जाईल. आज सुपर 8 मध्ये त्यांचा संघ पराभूत झाला 40+ मानगरमध्ये. तरी देखील ते इथे आले तर थोडेसे नाराज होते, हरकत नाही आहे, स्वागत करूया त्यांचा. आयोजकांचे शुभ असते 40+ मास्टर्स रिवॉल म्हात्रे. दीपक फर्टिलायझरमध्ये ते जॉब करतायत आणि थोडासा वेळ देऊन ते आज देखील आले. उद्या ते कुंडवालमध्ये असतील टॉर्नामेंटसाठी. शुभेच्छा तुम्हाला भरपूर सामनावीर. त्यानंतर सन्मान चिन्ह त्यांना दिला जातो आहे. यस, प्रकाश भोपी खुश आहेत, भरपूर क्रिकेटप्रेमी यावर्षी देखील खुश आहेत. थँक्यू प्रकाश. बसायचे आपण लगेच आपण बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न करणार आहोत. पुढील सन्मान असेल 3 दिवस आपण घर बसल्या आपल्या स्मार्ट मोबाईल आणि स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून अगदी या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहिलात. ते प्राप्ती डिजिटल लाईव्हचे ओनर फाउंडर जितूदादा गोंधळी आणि टीम संपूर्ण मी विनंती करेन की आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. प्राप्ती डिजिटल लाईव्ह उत्तम साऊंड क्लिअरिटी आणि तेवढीच पिक्चर क्वालिटी. जितूदादा गोंधळी यांचा इथे शुभसन्मान होतो आहे. आमचे परेश केणी पहा, अजूनही क्रिकेटची आवड, अंपायरची कॅप परिधान केली परेशजी केणी यांना आणि त्यांच्या शुभ जितूदादा गोंधळी यांचा शुभसन्मान. त्यानंतर पुढील हनुमान पाटील यांना विनंती करतो आहे, त्यांचा शुभसन्मान होईल. म्हणजे सुशांत पाटील या स्पर्धेसाठी फार चांगलं योगदान दिलं आहे आणि सुशांत पाटील यांच्या शुभ हस्ते हनुमानजी यांचा इथे शुभसन्मान होतो आहे. त्यानंतर एक विशेष सन्मान मी करेल आज, मात्र आमचं सर्वांचं ज्यांनी मन जिंकलं गुणलेखनाच्या भूमिकेत, खरं तर योगेश केणी याला मी विनंती करेन. आज पहिलीच स्पर्धा त्यांनी कव्हर केली उमेशच्या अनुपस्थितीमध्ये आणि खरं तर खूप छान, खूप चांगली गुणलेखन. आपल्याच गावचा, आपल्या घरचा हा गुणलेखक आहे, परंतु सर्वांना प्रेरित केलं त्या गुणलेखनानं. तर मी निकेश पाटील यांना विनंती करतो आहे. निकेश दादा या पण आपल्या शुभ असते आपल्या घरच्या गुणलेखकाचं कौतुक करूया. आणि तो मात्र येतो आहे, योगेश केणी. तुम्हाला आवडलं असेल ना आपल्या घरच्या गुणलेखाचं गुणलेखन, तर एकदा जोरदार टाळ्या हव्यात. यस, व्हेरी गुड. नाही, नक्की चांगली गुणलेखन करतो आहे, खूप चांगली गुणलेखन स्कोरिंग. त्यानंतर तनिष डेकोरेटर्स सोपान दादा केणी कुठे आहेत, चला या. खूप भव्य दिव्य व्यासपीठ आणि आतोय आपण खेळाडूंसाठी बसण्यासाठी देखील व्यवस्था केली आहे सावळीची. सोपान केणी आपण यावं किंवा आपला कोणीही सहकारी असेल त्यांनी देखील हा सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. सोपान किडनी त्याचबरोबर डीजे मास्टर, डीजे काय डॉली काय, तेजस भोईर यायचं आहे पण. आणि सुशांत पाटील यांच्या शुभ हस्ते डीजे मास्टरचं देखील इथे शुभसन्मान होईल. तर डीजे मास्टरचा इथे सन्मान होतोय सुशांत पाटील यांच्या शुभ हस्ते. तनिष मंडप डेकोरेटर्स आपलं देखील मी मनापासून शाब्दिक सुमनांनी आभार मानतोय. आपण आला असाल तर या.
त्यानंतर सर्वांचं ते शुभसन्मान झालेला आहे. रिझल्ट आपल्यापर्यंत येईल, योगेश केणे आपल्यापर्यंत घेऊन येईल. काय असेल या संपूर्ण शृंखलेचा रिझल्ट, चुकून कोणाचं स्वागत किंवा सन्मान राहिलं असेल त्याबद्दल मी नक्कीच आयोजकांच्या वतीनं माफी मागेल चुकून राहिलं असेल तर. आणि ज्यांनी ज्यांनी सर्वांनी या स्पर्धेसाठी सहकार्य केलं, आर्थिक मानसिक जे काही सहकार्य केलं आहे त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आहे. पाण्याची व्यवस्था कालभैरव वॉटर सप्लायर्स आम्हाला ट्रॉफीज दिल्या, सुशांत पाटील सन्मानचिन्ह, मॅन ऑफ द मॅच, आकर्षक ट्रॉफीज. विजय केणींना ही विनंती आहे की आपण यावं. विजय केणी यांचा सन्मान होईल, एक विशेष सन्मान राहिला आहे. विजयजी केणी यांचा इथे शुभसन्मान होत आहे. या स्पर्धेसाठी ज्यांनी अगदी फार चांगलं सहकार्य दिलं केलं त्यांचं सर्वांचं इथे आपण सन्मान करीत आहोत. केबल नेटवर्कचे मालक रत्नदीप पाटील या आपण आपलं फार चांगलं कार्य आहे. पहा, जर तुमचं नेट नसतं तर आमची ही लाईव्ह चालली नसती. त्यामुळे रत्नदीप पाटील यांची देखील फार मोठी चांगली सेवा राहिली आहे. की रत्नदीप पाटील यांचा इथे सुशांत पाटील यांच्या शुभ हस्ते शुभसन्मान होतोय. पण नेट सेवा आणि केबल नेटचे ओनर आहेत रत्नदीप पाटील यांचा इथे शुभसन्मान. आणि तनिष मंडप डेकोरेटर्स देखील राहिले ते देखील आणि ते सन्मान होतोय. मनीष नेटचे ओनर्स प्रोप्रायटर रत्नदीप पाटील यांचा इथे शुभसन्मान झालाय. त्यानंतर रिझल्ट घेऊन यायचं आपण लगेच. पाहुण्यांचं आपण पाहतोय अतिथी मान्यवर करंजळे ग्रामपंचायत सदस्य, त्याचबरोबर विद्यमान सरपंच मंगेशजी शेळार हे देखील इथे उपस्थित आहेत. विराट ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्वसर्वा संजयजी पाटील, रोहिदासजी पाटील यांना विनंती आहे की आपण देखील यावं व्यासपीठावर. या संजयजी पाटील, रोहिदास पाटील आपण देखील यावं. आणि विराट ग्रुपचे खरं तर ते ओनर आहेत बिल्डर्स अँड डेव्हलपरचे. तर मित्र हो, आपण बक्षीस कार्यक्रम हा सुरू करत आहोत. मी दोन्ही टीम्सना तिन्ही टीम्सना विनंती करतोय. चला आपण अगदी स्टेजच्या समोर यायचं आहे. शिवशंभो वरचेवले टीम, त्याचबरोबर गुरु सिमेंट सप्लायर्स, नियांशी सद्गुरु सिमेंट सप्लायर्स पारगाव आपण देखील यावं. शिवशंभो वरचवले आणि वोडाफोन वहाल. तर पहिलं पारितोषिक आपण देत आहोत, परंतु ते बक्षीस देण्यापूर्वी आमंत्रित करूया मुख्य मान्यवर प्रवीणजी केणी यांना. प्रवीणजी केणी आपण यावं, आपल्या शुभहस्ते हा बक्षीस वितरित केला जाईल. पहिला बक्षीस आहे बेस्ट फिल्डर म्हणजेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, आणि तो पारितोषिक देतील प्रवीणजी केणी. तो मानकरी ठरलाय ज्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षकानं खरं तर फलंदाजी एवढी चांगली केली की 66 धावा देखील काढल्यात आणि तेवढंच दर्जेचं क्षेत्ररक्षण केलंय, तो खेळाडू ठरतोय पारगाव टीमचा कुणाल तारेकर. नियांशी सद्गुरु सिमेंट सप्लायर पारगाव टीमचा हा बेस्ट फिल्डर कुणाल तारेकर, प्रवीणजी केणी यांच्या शुभहस्ते हा बक्षीस दिला जाईल कुणालला. येस सर, बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड देऊन गौरवायचं आहे कुणाल. व्हेरी गुड फिल्डिंग, त्या जोरदार टाल्या कुणालसाठी. एक बेस्ट फिल्डर आहे कुणाल, अभिनंदन कुणाल. फलंदाजी खूप छान झाली आहे, परंतु तुला बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड मिळतोय या मैदानावर. काय म्हणशील एकंदरीत हा बक्षीस मिळाल्यानंतर? काय नाही, आनंद होतोय बक्षीस भेटल्याबद्दल. आणि आमची टीम आता एवढे जिंकत नव्हती, आता कुठे जिंकायला लागली. वरचावाला संघाने आमचा या लगातार 2 वेळा पराभूत केला आहे,
तर आम्ही त्यांच्याशी चांगली याच्याबरोबर फाईट करण्यापर्यंत जे आमच्याकडून आता चुक्या झाल्या फिल्डिंगमध्ये त्या सुधारण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच कुणाल, ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट टुर्नामेंट. त्यानंतर पुढील बक्षीस देण्याकरिता रोहिताजी पाटील आणि सुधीरदादा परदेसी आणि हनुमान पाटील यांनाही विनंती करेन. तिघांनी यायचं आहे मान्यवरांनी. बेस्ट बॉलर, उत्कृष्ट गोलंदाज या तीन मान्यवर आमचे घरचे अगदी सामाजिक कार्यकर्ते आहेत, घरचे पाहुणे आहेत आणि त्यांच्या शुभास्ते हे बक्षीस दिलं जाईल. बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट, उत्कृष्ट गोलंदाज. हा खेळाडू जातोय ज्या खेळाडूने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. 19 बॉलमध्ये फलंदाजी देखील एवढी चांगली केली की 41 धावा केल्यात. 19 चेंडू, 41 धावा, विकेट आहेत 5. कोण असेल तो बेस्ट बॉलर? 5 विकेट पटकावले ऑलराऊंडर खेळाडू. पुन्हा एकदा सद्गुरु सिमेंट पारगाव टीमचा गोलंदाज प्रफुल मोकल. येस प्रफुल, बेस्ट बॉलरचं या ठिकाणी बक्षीस पटकावतोय. 5 विकेट मिळवलेत, एक सर्वांगीण त्यांनी चांगली कामगिरी केली आणि या मान्यवरांच्या शुभहस्ते हा बक्षीस दिला जात आहे प्रवीण मोकल या गोलंदाजाला. बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट. एक आहे कूलर आकर्षक ट्रॉफी. अभिनंदन 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 प्रफुल मोकल ठरला एक गोलंदाज, बेस्ट बॉलर. प्रफुल गोलंदाजाचं पारितोषिक मिळतोय तुला तर नाही आहे, बोलायला लाजतोय तो. विराट ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपरचे आमचे संजयजी पाटील आपण या पुन्हा एकदा तुम्हाला आयोजक मंडळी आमंत्रित करतायत. संजय पाटील या साहेब आपण, विराट ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. पुढील पारितोषिक आहे उत्कृष्ट फलंदाज. मी आदरणीय शशिकांतजी केणी साहेबांना विनंती करतोय. हिरामनजी परदेसी यांना देखील विनंती करतोय. रमण परदेसी साहेबांना देखील विनंती करतोय की आपण आणि ज्ञानेश्वर पाटील, रमण परदेसी, ज्ञानेश्वर पाटील, परेश केणी या पण आपल्या शुभहस्ते हे बक्षीस दिलं जाईल. ज्ञानेश्वर पाटील यांच्या शुभहस्ते आणि त्यांचे सर्व सहकारी ग्रामस्थ यांच्या शुभहस्ते बेस्ट बॅट्समन. मित्रांनो, आपण ज्ञानेश्वर पाटील ही व्यक्ती पाहतोय. खरं तर आज जरी आपल्या वयानं जरी ते मोठे झाले असले तरी अजून क्रिकेट एवढी त्यांना प्रचंड आवड आहे आणि खरं तर त्यांचं करेन की आज त्या स्पर्धेसाठी खूप चांगलं योगदान दिलं साहेब आपण. मी तुमचं मनापासून आयोजकांच्या वतीने आभार मानतोय. आणि बेस्ट बॅट्समन आहे या संपूर्ण शृंखलेतला, ज्यानं 32 बॉलमध्ये 54 धावा आणि 7 विकेट पटकावलेत. सर्वांगीण खूप चांगली कामगिरी, 4 मॅन ऑफ द मॅच पटकावलेत असा खेळाडू आहे उत्कृष्ट फलंदाज शिवशंभो वरचेवले संघाचा विक्रम घरत. विक्रम घरत इथे मात्र पाहायला मिळतो बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. उत्कृष्ट फलंदाज विक्रम घरत, शशिकांत साहेब, त्याचबरोबर सोपान साहेब, आपण पाहतोय रमण साहेब, सर्व मान्यवर. ज्ञानेश्वर पाटील साहेब तुमचं मनपूर्वक आभार आहे. ज्ञानेश्वर पाटील तुमचं 100 वेळा जरी नाव घेतलं ना तरी आयोजकांसाठी या आयोजनासाठी कमीच आहे. आणि आज तुमच्या शुभहस्ते मॅन बेस्ट बॅट्समनचं अवॉर्ड देतोय. विक्रम घरत बोलायला शिकायचं. सचिन गायकवाड आपण या इकडे दादा या. सचिन गायकवाड यांच्या समवेत आता पाहुण्यांच्या हस्ते शुभ हा बक्षीस दिला जाईल आणि तो बक्षीस आहे 3 क्रमांकाचा. मी आमंत्रित करतोय आदरणीय सागरजी यशवंत अंगरे
ग्राम पंचायत सदस्य करंजाड़े सुनीलजी भोईर आणि तुषार नागे यांना तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस देण्यासाठी, त्याचबरोबर बलिरामजी भोईर आपण देखील यावं. चार ग्राम पंचायत सदस्य आमचे इथे उपस्थित आहेत करंजाडे गावातील, सागरजी अंग्रे, सुनीलजी भोईर आणि बलिरामजी भोईर, तुषारजी नागे, नाथाबाई भारवड. आपण या आणि या पाहुण्यांच्या उपस्थित त्यांच्या पवित्र हस्ते तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाईल आणि तो मानकरी ठरलाय ओडाफोन वहाल टीम. या आपण तीनच खेळाडू राहिलेत वहाल टीमचे, मॅच आहे नाईट, तर नक्कीच दिवस रात्र खेळतायत हे खेळाडू. आणि एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या व्हाव्यात मित्रांनो, खूप चांगलं खेळ केलं वहाल टीमनं देखील. आणि मान्यवरांच्या शुभासे हा तिसऱ्या क्रमांकाचा दिला जातोय. सागरजी अंगरे, सुनीलजी भोईर, नाताभाई भारवड, बलिरामजी भोईर, तुषारजी नागे, ग्रामपंचायत सदस्य करंजाडे, त्यांच्या शुभासे. रोख रक्कम आहे 25,000 आणि आकर्षक ट्रॉफी. कॉन्ग्रॅच्युलेशन वहाल टीम सुदेश तालुंके अँड ऑल ऑफ यू. आणि नाईट स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा, थँक्यू सो मच. पाहुण्यांचं देखील आपण आभार मानूया. त्यानंतर द्वितीय पारितोषिक हे देण्याकरता आमच्या व्यासपीठावर उपस्थित असणारी सर्व ज्येष्ठ गावातली प्रतिष्ठित मंडळी, या ज्ञानेश्वर पाटील साहेब, शशिकांत साहेब, सुधीर परदेशी, रोहितासजी, रमन साहेब, हनुमानजी पाटील, सुशांत पाटील, सर्व ज्यांनी फार काय, आम्ही या सर्वांना का आमंत्रित करतो या व्यासपीठावर, याचं काम नक्कीच कारण आहे की या सर्व हस्तींनी आम्हाला फार मेहनत करून आयोजनासाठी फार मेहनत घेतली आहे. चला सर्वांनी या, खास करून मी सर्वांचं का आभार मानतोय, कारण जी मेहनत केली आहे या सर्व आमच्या ज्येष्ठ प्रतिष्ठित मंडळींसाठी, एकदा जोरदार टाळ्या व्हायलाच हव्या. आणि त्यानंतर तो बक्षिसास पात्र ठरलाय रनर अप द्वितीय विजेता, रोख रक्कम 50,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी. नियांशी 11 सद्गुरु सिमेंट सप्लायर पारगाव टीम साठी जोरदार टाळ्या. कॉन्ग्रॅच्युलेशन नियांशी 11 SSC पारगाव टीम, खूप चांगला खेळ केलात तुम्ही देखील आणि तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील पुढील स्पर्धेसाठी. मालिकावीर आणि या स्पर्धेमधलं आकर्षण असेल म्हणजे ती म्हणजे बायसिकल. मित्र हो, आपण पाहतो या स्पर्धेचं खास आकर्षण बायसिकल आणि ती पारितोषिक देण्याकरता मी आमंत्रित करतोय निगू साहेबांना. निखू निकेश पाटील, आम्ही लाडानं निखू म्हणतो, निकेश पाटील यांचं खूप छान कार्य राहिलं आहे पाहिलं तर. मालिकावीर बायसिकल हे मात्र खरं तर ही बायसिकल जी आपण पाहतोय येण्याचं कार्य केलंय कैलासवाशी रामदास गणा पाटील यांच्या स्मरणार्थ, श्री निकेश रामदास पाटील यांच्याकडून. खरं तर ही सेरीज बाईक नव्हे तर एक सायकल आहे, म्हणजे सायकल देखील आज फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. एक सदृढ शरीरासाठी व्यायामासाठी ही सायकल फार उपयोगी असते. तर एकदा जोरदार टाळ्या आमच्या निकूसाठी ज्यांनी ही मालिकावीर बायसिकल दिली आहे, थँक्यू. आणि त्या बक्षिसास पात्र कोण असेल खेळाडू सांगाल का तुम्ही सर्व गेला, म्हणजे नक्कीच माहीत झालंय. मॅन ऑफ द सेरीज 145 रन्स, 57 बॉल्स मध्ये 145 धावा, एक विकेट देखील मिळवलाय ऋषी नाईक. नक्कीच रजनी स्पर्धेसाठी बोलायचंय,
प्रश्न विचारला असता मी वेगळाच. तर आता मात्र या बक्षीस वितरण कार्यक्रमातला लास्ट प्राइज म्हणजेच पहिल्या क्रमांकाचा बक्षीस तो देण्यासाठी मी आदरणीय सरपंच साहेब मंगेशजी तानाजी शेळार विद्यमान सरपंच आणि त्यांच्यासमवेत प्रवीणजी केणी साहेब या आपण फर्स्ट प्राइज ऑफ दिस टूर्नामेंट रोख रक्कम 1,00,000 रुपये 1,00,000 हे बक्षीस आकर्षक ट्रॉफी सरपंच साहेबांच्या समवेत सर्व मंडळी येत आहे प्रवीणजी केणी देखील आहेत आणि सर्वांच्या उपस्थित 1,00,000 रुपये चॅम्पियन ऑफ द टूर्नामेंट सुनील स्पोर्ट चिंचपाडा आयोजित सीके ट्रॉफीचा मानकरी ठरलाय शिव शंभो वरचवले. अभिनंदन 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 गजानन भगत देखील त्यांच्या सोबत आहेत बिग सपोर्टर रामशेठ गरत गजानन भगत नितीन गायकवाड माजी ग्रामपंचायत सदस्य या सर्व बिग सपोर्टर सोबत हा पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय चॅम्पियन जोरदार टाळ्या मोर्या. नक्कीच गणपतीचं छान मंदिर या वरचवले गावामध्ये अगदी पाहायला मिळतंय सुबक मंदिर आणि आज मात्र या गावानं पटकावलाय पहिल्या क्रमांकाचा बक्षीस. आणि आमच्या प्रकाश गोपीचा सन्मान करा शेवटचं फार मेहनत केली आहे प्रकाशनं देखील. प्रकाश भोपे नेहमीच कोणती गावामध्ये स्पर्धा असली ना तर प्रकाश भोपे पाण्याची पूर्तता चेंडूंची पूर्तता नेहमीच करत असणारा हा एक हसरा स्वभाव प्रकाश भोपे.